नमस्कार दोस्तों, इंडिया न्यूज 28 जल्द लेकर आ रहा है देश प्रदेश की दिन भर की खबरें। तो देखते रहिए प्रतिदिन रात 8 बजे मेरे साथ से इंडिया न्यूज 28 पर खबरें दिन भर की। स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में, मैं हूं आपके साथ महिमा सक्सेना। आइए बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के नागपुर के सावनेर में मंत्री केदार के जनता दरबार में हजारों नागरिक पहुंचे, समस्या लेकर क्षेत्र के लोकप्रिय जन नेता तथा राज्य के पशु संवर्धन दुग्ध विकास क्रीड़ा तथा युवक कल्याण मंत्री सुनील केदार के प्रमुख उपस्थिति में सावनेर नगर पालिका अंतर्गत सभी नागरिकों की समस्याओं के निराकरण हेतु नगर परिषद सावनेर द्वारा नगर भवन में आयोजित भव्य जनता दरबार में सावनेर उपविभाग के उपविभागीय अधिकारी तथा नगर पालिका के प्रशासक अतुल महत्रे, मुख्याधिकारी हर्षला राणे, नागपुर जिला परिषद के भूतपूर्व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, शहर कांग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जायसवाल, वरिष्ठ अधिवक्ता अंग श्रीकांत पांडे सहित सभी विभागों के वरिष्ठ अधिकारी कर्मचारियों के प्रमुख उपस्थिति में संपन्न जनता में शहरवासी भारी मात्रा में अपनी अपनी समस्याएं लेकर उपस्थित हुए, जहां खुद मंत्री सुनील केदार द्वारा प्रत्येक समस्याओं को सुनकर संबंधित विभागों के आला अधिकारियों को इनके निराकरण के दिशा निर्देश दिए। आयोजन की शुरुआत मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन तथा मान्यवरों के स्वागत के साथ की गई। इस जनता दरबार का प्रास्ताविक नगर पालिका सावनेर के मुख्याधिकारी हर्षला राणे ने कर नगर पालिका क्षेत्र के अंतर्गत आने वाले मूल समस्याओं पर प्रकाश डालते हुए शहर के मुख्य समस्याओं में पेयजल आपूर्ति, पट्टे आदि, वहीं प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अतुल महत्रे ने अपने विचार व्यक्त करते हुए कहा। सावनेर संवाददाता मुकेश झरबड़े की रिपोर्ट। दोन वर्ष कोरोनाने काय सुटून दिलं नाही, पण तरीही त्या दोन वर्षामध्ये मतदारसंघामध्ये जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी जेवढं फिरत आलं तेवढं फिरलो आणि कोरोनामध्ये लोकांना मदत करण्याचा उपक्रम सुद्धा लाभलेला आपण आपल्यापैकी पुष्कळ लोकांनी आपले सहकार्य सुद्धा केलेलं आहे। मला कोरोना आटोक्यात आला सगळ्यांना आता आपण झपाट्याने कामाला लागलेलं आहे। आजचा दिवस हा जगाच्या पातळीवर पण आईसाठी समर्पित दिवस त्या ठिकाणी आज आपण सगळं जगामध्ये आपण सगळं साजरा करतो आहे। म्हणून आज तुमचा सुनील केदार मला सगळ्यांना आईच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो। त्या माऊलीनं तुमच्या आम्हाला जन्म दिला आहे, त्या माऊलीने तुम्हाला आम्हाला सांभाळलेला आहे, त्या माऊलीने तुम्हाला आमचा संस्कार करत आहे, तिच्याबद्दल नक्कीच आज भावनांकृतीचा व्यक्त आपण त्या ठिकाणी करतो। मी आज सगळ्यांनी एकच विषय समजून घ्यावा, शेवटचा अर्ज हातामध्ये येईपर्यंत मी इथून जाणार नाही आहे, कोणी काही गर्दी करायची नाही। म्हणजे हे समजायचं नाही की आजचा जनता दरबार साधारा की पुन्हा वगैरे नाही, पुन्हा पुढच्या महिन्यात मी देखील, कारण मी शेतकरी कुटुंबातला आहे, मला एवढंही समजतं की एकदा पेरल्यानंतर एकदम सांभाळायला गेलं तर माहिती हाती काढा देईल म्हणून त्या ठिकाणी पेरल्यानंतरही डवराला गेलंच पाहिजे, फवारला मारलंच पाहिजे, पाखरांना गेलं म्हणजे काही ढोकरांना खाल्लं करता शोधून पाहिलंच पाहिजे। हे सगळी प्रक्रिया आहे, जोपर्यंत ते बिल पूर्ण आपल्या घरी येत त्या ढोळी तोपर्यंत वावरात गेलंच पाहिजे ह्या मताचा मला आमच्या करतात त्याचा। आणि मग कोणी हे समजायचं नाही की आजचा जनता दरबार घेतला नाही, हा नगर परिषदचे जनता दरबार याच्या अगोदर घेतले नाही, याचं कारण एकदा घेतला होता, कारण इथं हा सगळा कारभार मागच्या 10 वर्षापासून शुद्ध लोक चालून राहिले होते आणि हा काय आपण समजून पाहिजे। सगळ्यात पहिला प्रश्न पिण्याचा पाण्याचा, तुम्ही सगळेजण सन्मान्य नगरसेवक आहे, सन्मान्य नागरिक आहे, काय पत्रकार म्हणून सुद्धा इथं आहे, मला असं समजून सांगा तुम्ही की सावनेर नगर परिषदच्या नळ येण्याची जी व्यवस्था आहे, लोकांना जे पाणी मिळते त्याच्यामध्ये किती लोक समाधानी आहे, कारण हा करावा आणि नगर परिषद आम्हाला व्यवस्थित पाणी देते, 24 तास पाणी देते, स्वच्छ पाणी देते, असं एखाद्याला ते मला हात करते तू सांगा मी तुझा मला पाहायचं खरं मिळून आलं तर पाणी व्यवस्थित तुम्हाला तुम्ही सांगा नाही नाही एकही नाही आहे ज्यांनी सत्ता करावी